उद्धवजी आणि नाना पटोले असताना संजय राऊतांकडून आणि पटोले साहेबांकडून त्यांचा अपमान व्हावा. काल एक भाषण मी बाळासाहेब आंबेडकरांचं ऐकलं, ते काँग्रेसच्या नेत्यांबद्दल, की काँग्रेसमधले सुपारीबाज कोण आहेत मी लवकरच जाहीर करणार, आणि काँग्रेसने आम्हाला मीटिंग कॅन्सल झाल्याचं पण सांगितलं नाही असंही ते बोलले. याचा अर्थ मित्रपक्ष म्हणून महाविकास आघाडीने त्यांना सोबत घ्यावं. आणि नंतर मग पवारसाहेबांच्या उपस्थितीत उद्धवजी आणि नाना पटोले असताना संजय राऊतांकडून आणि पटोले साहेबांकडून त्यांचा अपमान व्हावा. एक प्रकारे तो अपमान शाब्दिक असू शकतो, तो अपमान आणखी कशा पद्धतीने असू शकतो, किंवा जागेसंदर्भात असू शकतो. आतली माहिती हीच आहे की संजय राऊत आणि नाना पटोले यांनी त्यांचा अपमान केला असावा, अशी आतली माहिती आहे माझ्या माहितीप्रमाणे. त्याच्यामुळे बाळासाहेब हे स्वाभिमानी आहेत, शेवटी बाबासाहेब आंबेडकरांचे ते वंशज असल्यामुळे ते प्रत्येकालाच वंदनीय आहेत. आणि महाविकास आघाडीची लोकं जर त्यांचा सन्मान करू शकत नसतील तर ते राहून काय अर्थ नाही तिथं. म्हणून त्यांनी स्पष्ट सांगितलं की सुपारीबाजांची नावं ते समोर आणतील. आणि मला असं वाटतं की महाविकास आघाडीच्या लोकांना तुतारी, मशाल आणि हात, म्हणजे हातात मशाल घेऊन तुतारीच वाजवत फिरावं लागेल. वंचित बहुजन आघाडी त्यांच्यासोबत सहभागी होणार नाही असं मला तूर्तास तरी दिसतंय. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.